विशेष संक्षिप्त पुनरीक्षणांतर्गत मतदार नोंदणी अभियान सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अंतर्गत मतदार नोंदणी अभियान 30 अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार नोंदणी अभियान दिनांक 1 नोव्हेंबर पासून राबविण्यात येत असून दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत या अभियानात 30 अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात शनिवार व रविवार दिनांक 27-28 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत सर्व मतदान केंद्रावर दिनांक 1 नोव्हेंबर पासून प्रारूप मतदान यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी सर्व नागरिकांनी आपले मतदान केंद्राच्या कार्यक्षेत्राकरिता असलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी उपलब्ध करून दिलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट असल्याची खात्री करावी. तसेच ज्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत अशांनी NVSP.in या संकेतस्थळावर मतदार नोंदणी करून घ्यावी. मतदार यादीच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यच नसल्यामुळे वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी यापूर्वीच राजकीय पक्षांना पुरविण्यात आली असून सर्व राजकीय पक्षांनी नागरिकांना मतदार नोंदणी करण्याबाबत सहकार्य करावे. दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदार नोंदणी करता येणार नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन 30 अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी महसूल गजानन सुरंजे यांनी केले आहे.